हा गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे 16 जानेवारी आणि चालू घडामोडीवर हा व्हिडिओ क्रमांक 3 आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण MCQ बघणार नाहीत तर सविस्तर माहिती बघणार आहे. RBI चे उपगव्हर्नर, ठीक आहे, वंडर ऑफ द SEO, BCCI अवॉर्ड आणि इतर माहितीसुद्धा. ही जो व्हिडिओ मित्रांनो MPCCसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. ठीक आहे मित्रांनो, चला तर सुरुवात करूया आपल्या या व्हिडिओला. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो बघा, चालू घडामोडी, सविस्तर माहिती आहे, SEO क्लासेस टेक आणि विजन स्टडी हे आमचे 2 यूट्यूब चॅनल आहेत. मित्रांनो बघा, मायकल पात्रा हे नवीन गव्हर्नर झालेले आहेत, सॉरी उपगव्हर्नर झालेले आहेत, डेप्युटी गव्हर्नर आपण त्याला म्हणतो. RBIचं जर स्ट्रक्चर बघितलं तर एक असतो गव्हर्नर आणि 4 असतात डेप्युटी गव्हर्नर. ठीक आहे, डेप्युटी गव्हर्नर असं स्ट्रक्चर असते. आणि आता बघा, मायकल पात्रा हे नवीन डेप्युटी गव्हर्नर झालेले आहेत, यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता बघा, ते कोणाची जागा घेतील तर ते विरल आचार्य यांची जे जागा घेतील. ठीक आहे मित्रांनो, हे एवढंच महत्त्वाचं आहे आपल्यासाठी. आणि जे विरल पात्र आहे ते 25 जुलै रोजी आचार्य यांची जागा मायकल यांना पदभार स्वीकारतील. म्हणजे बघा, 23 जुलैला त्यांचं रिटायरमेंट होत आहे. ठीक आहे, त्यानंतर आपण बघूया मित्रांनो, SEOच्या 8 आचार्यामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटीचा समावेश करण्यात आलेला आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटी, ठीक आहे, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया. जगातील सर्वात उंच पुतळा म्हणजेच स्टॅच्यू ऑफ युनिटी यांचा शंघाई सहकार संघटना म्हणजेच SCO यांच्या 8 वंडर्स ऑफ SCO यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ठीक आहे, आता इतर बघायचं झालं तर मित्रांनो, हे 7 आहेत अगोदरचे 7 आणि भारताचं एक स्टॅच्यू ऑफ युनिटी हे एक 8वं वंडर झालेलं आहे SCO यांच्या यादीमध्ये. बघा कोणकोणते आहेत, तर तमगलीचा भूप्रदेश ते कझाकिस्तानमध्ये आहे. त्यानंतर आहे डॅमिंग पॅलेस चीनमध्ये आहे. इसिकुल तलाव हा किर्गिस्तानमध्ये आहे. मुघल घराण्याचा वारसा हा पाकिस्तानमध्ये आहे. आणि गोल्डन रिंग हे रशियामध्ये आहे. त्यानंतर आहे मित्रांनो, कोही नवरोज पॅलेस हा ताजिकिस्तानमध्ये आहे. त्यानंतर आहे बुखराचे ऐतिहासिक केंद्र ते उझबेकिस्तानमध्ये आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपला स्टॅच्यू ऑफ युनिटी जे गुजरातमध्ये आहे नर्मदा नदीवर. ठीक आहे, तर मित्रांनो हे त्याच्याबद्दल माहिती होती. आणि उंची बघितली तर स्टॅच्यू ऑफ युनिटीची ते 182 मीटर आहे. त्यानंतर आहे शंघाई सहकार संघटना. आता बघा, याच्यावर महत्त्वाचा प्रश्न येऊ शकतो, कधी स्थापना झाली किंवा याचं हेडक्वार्टर कुठं आहे. तर शंघाई सहकार संघटना याचं जी स्थापना आहे 2001 साली झाली होती. आणि मुख्यालय तर चीनच्या बीजिंगमध्ये आहे. ठीक आहे, SCOमध्ये चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान आणि भारत आणि पाकिस्तान या देशांचा समावेश होतो. तर हे देश सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. त्यानंतर मित्रांनो, AP महेश्वरी हे CRPFचे नवे महानिर्देशक झालेले आहेत. एवढं तुम्ही ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा, CRPFची स्थापना 27 जुलै 1939 झाली होती. त्यानंतर ऑस्कर चित्रपट पुरस्कारासाठी नामांकने जाहीर झालेली आहेत. ठीक आहे, तर टॉड फिलिप्सचा जोकर सर्वाधिक 11 नामांकनाचा मानकरी ठरलेला आहे. ठीक आहे, आता बघा काय आहे ते. टॉड फिलिप्सचा जोकर हा सर्वाधिक 11 काय झालेले आहेत, तर याचे नामांकन झालेले आहेत, त्याच्यामुळे तो मानकरी ठरलेला आहे 11 नामांकनाचा. लॉस एंजेलस जगातील प्रतिष्ठित असलेल्या 92, आता बघा हा पुरस्कार जो ऑस्कर पुरस्कार हा 92वा ऑस्कर पुरस्कार आहे. चित्रपट पुरस्कारांची नामांकने जाहीर झाली असून टॉड फिलिप्सचा जोकर सर्वाधिक 11 नामांकनाचा मानकरी ठरलेला आहे. तर एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, बाकीचं तुम्ही लक्षात ठेवू शकता. जर PDF हवी असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 86 57 33 22 80. रोज तुम्हाला हे व्हॉट्सअप मिळत राहतील जर तुम्ही आमच्या व्हॉट्सअपला भेट दिली तर. तुम्ही मला व्हॉट्सअप करायचं आहे आणि करंट अफेअर म्हणून असा मेसेज करायचा आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे मित्रांनो खेलो इंडिया. बघा मित्रांनो, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा, आता याच्यामध्ये महाराष्ट्र अग्रस्थानी आहे. ठीक आहे मित्रांनो बघा, आता खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्र ने रविवारी देखील अपेक्षेप्रमाणेच अग्रस्थान कायम ठेवले. बघा आता सायकलिंगमध्ये पूजा दानोळे आणि मथुरा वायकर. तर मित्रांनो, आता तुम्हाला प्रश्न असे विचारणार की महाराष्ट्राने किती पदक जिंकले किंवा हे खेळ कुठं चालू आहे, गुवाहाटीमध्ये चालू आहे. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो की आता सायकलिंग, आता नाव येऊ शकते पूजा दानोळे आणि मधुरा वायकर, हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर हे तुम्हाला मी हायलाईट केलेलं आहे, हे महत्त्वाचं आहे. तर पूजा दानोळे आणि मधुरा वायकर हे सायकलिंग संबंधी आहे. ठीक आहे, ॲथलिट्समध्ये अजय गुरव, बघा ॲथलिट्समध्ये अजय गुरव आणि पूर्वा सावंत हे 2 नावं तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. त्यानंतर मी बघा मित्रांनो, इथं मी तुम्हाला हायलाईट केलेलंच आहे. ठीक आहे, पूजा दानोळे आणि मथुरा वायकर
सायकलिंगमध्ये आपण अगोदरच बघितलेलं आहे, तर हे तुम्हाला महत्त्वाचं आहे थोडं, तर तेवढं तुम्ही हे बघू शकता, पीडीएफमध्ये तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर तिरंदाजी, तिरंदाजीमध्ये बघा कोण आहे, दिशा सचिन, दिशा आणि सचिन, ध्यानात ठेवा दिशा आणि सचिन. त्यानंतर मित्रांनो, नवीन वर्षात जसप्रीत बुमराला मिळाली आनंदाची बातमी, म्हणजे मानाचा पॉली उमरीगर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, भारतीय संघाचा प्रमुख जलद गतीने गोलंदाज जसप्रीत बुमराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलेला आहे, बरोबर आहे. 18-19 साठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी जसप्रीतची BCCIच्या मानाच्या पॉली उमरीगर पुरस्काराची निवड करण्यात आलेली आहे, सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून. ठीक आहे मित्रांनो, ते ध्यानात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, इतरसुद्धा नामांकनं दिली आहेत, ते आपण बघून घेऊया, आणि इतर गोष्टी तुम्ही या PDFमध्ये वाचून घेऊ शकता. बघा, कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार कृष्णमाचारी श्रीकांत यांना भेटलेला आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे महिला खेळाडूसाठी जीवनगौरव पुरस्कार आहे अंजुम चोपडा यांना. त्यानंतर आहे पॉली उमरीगर सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून जसप्रीत बुमरा याला. सर्वोत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणजे पूनम यादव. सर्वोत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणल्यानंतर पूनम यादव. ठीक आहे, तर हे पुरस्कार होते महत्त्वाचे पुरस्कार. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की एवढं लाईक आणि शेअर करा. चला तर काही महत्त्वाच्या घडामोडी आता अजून बघायची. तर मित्रांनो बघा, महत्त्वाचं काय आहे, तर रिसेंटली दीज कंट्रीज हॅव चेंज देअर करन्सी थँक टू इको. आता हे देश आहेत त्यांनी काय केलं आहे, त्यांची जी करन्सी आहे ती चेंज केलेली आहे फँकमधून इकोमध्ये. ठीक आहे, फँकमधून इकोमध्ये. तर कोणकोणते देश आहेत बघा, त्याचे कॅपिटल पण आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, माली, बमाको, इको. त्यानंतर आहे नायजर, नियामी, इको, स्नेहगल, दमकर, इको करन्सी, बेनिन, पोर्टो नोवो, इको. त्यानंतर आहे टोगो, लोमो, इको. त्यानंतर आहे बुर्किना फास्को, क्वाडरगोवा. त्यानंतर इको गुइनी बिसाऊ, बिसाऊ इको. त्यानंतर आहे कोटेडी इओर. त्यानंतर आहे एमोसाक्रो. ठीक आहे, इको, तर हे करन्सीज आहे. त्यानंतर मित्रांनो, एक महत्त्वाचं अजून आहे बघा, स्पोर्ट इव्हेंट आणि वेन्यू कुठं आहे, तर 2020 समर जो ऑलिम्पिक आहे ते टोकियोमध्ये होणार आहे. 2024 समर ऑलिम्पिक, बघा समरच ऑलिम्पिक, ते पॅरिसमध्ये होणार आहे. 2028 समर ऑलिम्पिक, ते लॉस एंजलिस US मध्ये होणार आहे. त्यानंतर बघा, विंटर ऑलिम्पिक होणार आहे हे बीजिंग चायनामध्ये. आणि 26 जे विंटर ऑलिम्पिक होणार आहे ते आहे मिलन अँड कोर्टिनो डी अँपेझो इटलीमध्ये. तर हे तुम्ही ध्यानात ठेवू शकता. हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्ही मित्रांनो कसा वाटला नक्की कळवा, कारण आमच्यासाठी तुमचा अभिप्राय अतिशय महत्त्वाचा आहे.